स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच महिलांमध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी निर्मिती सखी मंच सदैव प्रयत्न करेल असे मत जयदत्त योग प्रबोधिनीच्या संचालिका सो प्रज्ञा पाटील यांनी मांडले। ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथील निर्मिती सखी मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगपंचमी कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। निर्मिती सखी मंचाच्या वतीने महिलांसाठी ताणतणाव निवारण उपक्रमांतर्गत रंगपंचमीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामधील विजेत्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संचालिका डॉक्टर शोभा धारवड, संचालिका श्रीमती छाया बर्गे तसेच निर्मिती सखी मंच नवनिर्वाचित संचालक मंडळ चिक्कुर्डे, कुळप, कुंडलवाडी, ऐतवडे खुर्द, पर्वतवाडी, निलेवाडी, वारणानगर या ठिकाणाहून महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा सपकाळ यांनी केले तर प्रास्ताविक सौ सुवर्णा उटे यांनी केले व आभार सौ भारती पाटील यांनी मांडले। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल साठी सागर जगताप। तक्रार नाही की थकवा नाही, जबाबदारीसह घेते भरारी हे ब्रीद घेऊन निर्मिती सखी मंच ऐतवडे खुर्द या वर्षासाठी अनेक उपक्रम राबवत आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त या ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा घेण्यात आला। ग्रामीण भागातील महिलांना आनंद मिळावा, त्यांच्यातील ताणतणाव नाहीसे व्हावे, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळावी या जाणीवेतून निर्मिती सखी मंचच्या वतीनं 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमीनिमित्त खास रंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले। असे कार्यक्रम घेत असताना ग्रामीण भागातील महिला सुखावतात, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होतं आणि त्यांनासुद्धा आपल्यातला आनंद व्यक्त करण्यासाठी एक संधी मिळते। या रंगपंचमीच्या सणामध्ये अनेक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या, त्यांच्यासाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले, त्याचबरोबर या महिलांसाठी खास खेळांचे आयोजन करण्यात आले आणि जागेवर या स्पर्धकांना बक्षीससुद्धा देण्यात आले। या सगळ्यामध्ये उतरत असताना या महिलांना जो आनंद मिळतो, निखळ उत्स्फूर्त सहभाग त्यांचा मिळतो आणि त्या दिवसापुरतं का होईना, त्या कार्यक्रमापुरतं का होईना, त्यांना घरातून बाहेर यायला मोकळीक मिळते, मोकळा श्वास घ्यायला मिळतो आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते। आणि म्हणूनच निर्मिती सखी मंचच्या अध्यक्षा आणि योग प्रबोधिनी कोल्हापूरच्या संचालिका आदरणीय डॉक्टर सौ प्रज्ञा पाटील वहिनी या अनेक उपक्रम या महिलांसाठी हिरिरीनं घेत असतात। या निर्मिती सखी मंचच्या वतीनं रंगपंचमी उत्सवामध्ये हिरवे अंगण या उपक्रमाबद्दल सुद्धा महिलांना खास प्रेरणा मिळाली। हिरवे अंगणची संकल्पना स्पष्ट करताना डॉक्टर प्रज्ञा पाटील वहिनी यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील महिलांना शेती करण्याची मुळातच आवड असते, तर त्यांनी आपल्या घरी घराच्या समोर बाल्कनीमध्ये मोकळ्या असलेल्या जागेमध्ये त्याचबरोबर शेतामध्ये औषधी बिया टाकून औषधी वनस्पती फळझाडं किंवा भाजीपाला करावा आणि हे हिरवे अंगण फुलवावे जेणेकरून महिलांना आपल्या घरीच अशा प्रकारे भाजीपाला पिकवता येईल। तर अशा प्रकारचे हे कार्यक्रम वर्षभर चालूच राहणार आणि भरपूर महिला याच्यामध्ये सहभागी होत असतात।